बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर पांडे चर्चेत आले होते. आता ते भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाकडनं विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. बिहारच्या राजकीय वर्तुळात ही जबरदस्त चर्चा रंगलेली पाहायला मिळते आणि यावरूनच आता शिवसेना आणि काँग्रेसनं टीका केली आहे. एक वर्दी पहिरनेवाला आदमी निपक्ष होना चाहिए. जब तक आपकी वर्दी है आप निपक्ष होने चाहिए. मेरी जानकारी है उसके पहले भी ये प्रयास किया था. त्यागपत्र देकर राजनीति में गए, वापस वर्दी पहन ली, अब वापस वर्दी उतार रहे हो. ये सिविल सर्विस जो है IAS हो IPS हो उसकी अपनी एक प्रतिष्ठा होती है. और बिहार के DGP साहब ने जिस तरह की बयानबाजी मुंबई के केस के बारे में की, मुझे लगता है उनका एक पॉलिटिकल एजेंडा चला रहे थे. उनको इनाम उसका मिलने जा रहा है. ये चाहे DGP बिहार के हो या किसी और राज्य के हो, सिविल सर्विस की प्रतिष्ठा के लिए ये ठीक नहीं है. आताच बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे यांनी VRS साठी अर्ज दाखल केला आणि 3 महिन्याची नोटीस न देता बिहार सरकारनं लगेचच त्याला संमती दिली. यातच बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होतात. पुढच्या कालावधीमध्ये गुप्तेश्वर पांडेंना फार मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसी देखील भारतीय जनता पक्षातर्फे मिळणार आहे, याच्यात काही शंका नाही. सुशांत सिंगच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचे आत्मीयता भारतीय जनता पक्षाला कधीच नव्हती. त्याचा राजकीय निश्चितपणे त्याच्या मृत्यूचा उपयोग करता येईल, जेणेकरून बिहार निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग करता येईल. देशपातळीवरती मोदी सरकारचं जे अपयश आहे, कोरोनाच्या मधलं असेल किंवा इतर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा बोजवारा ओढवलाय, त्यापासून लक्ष लोकांचं दुसरीकडे नेता येईल आणि तिसरीकडे महाराष्ट्राची बदनामी करायची आणि आता बॉलिवूडला देखील टार्गेट करायचं, या सगळ्या गोष्टी या केसमधनं साध्य होऊ शकतात. ही एक संधी त्यांना दिसत होती.